नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचं काय होणार, आजचा विषय। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यालाही आता बराच कालावधी झाला। महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला खाली खेचायचं होतं, त्यासाठी सरकार पाडण्याकरता आवश्यकता म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 अग्निवीरांचा वापर हा भारतीय जनता पक्षातर्फे केला गेला। आम्ही सरकार फोडलं, आम्ही पक्ष फोडला आणि सत्तेवर आलो हे स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं। त्यामुळं आता सरकार त्यांच्यातल्या अंतर्गत विरोधामुळं पडलं किंवा आणखी काही गोष्टीमुळं पडलं असं म्हणण्यात अर्थ नाही। एकनाथ शिंदे आणि त्यांचा शिवसेना पक्ष हा आता भारतीय जनता पक्षासाठी एक मोठं ओझं बनू लागलेलं आहे, एक मोठं संकट झालेलं आहे। ज्या कारणासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 अग्निवीरांना भारतीय जनता पक्षानं जवळ केलं होतं, ते कारण आता संपलेलं आहे। 2.5 वर्ष 2019 दिवाळीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार काम करीत होतं। कोरोना काळात या सरकारनं खूप चांगलं काम केलं, या सरकारची लोकप्रियता वाढत होती, या सरकारनं चांगल्या योजना आणलेल्या होत्या आणि हे सरकार लोकांना आपलं सरकार वाटत होतं। असं सरकार पाडणं हे भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत गरजेचं होतं। भारतीय जनता पक्षानं सर्व प्रकारचा वापर करून, म्हणजे साम दाम दंड आणि भेद या सर्व आयुधांचा वापर करून हे सरकार पाडलं। हे सरकार पाडण्याकरता म्हणून भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेंची गरज होती। हे सरकार नामशेष करण्याकरता म्हणून भारतीय जनता पक्षाला अग्निवीर एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 अग्निवीर योद्धे पाहिजे होते। ते योद्धे त्यांनी मिळवले, त्या अग्निवीरांचा प्रवास त्यांनी जो आहे तो सुरत, गुवाहाटी आणि गोवा या मार्गे घडवून आणला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं। सरकार पाडणं आणि स्वतः सत्तेवर येणं एवढंच उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाचं होतं। त्या उद्दिष्टासाठी त्यांना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची गरज होती। आता एकनाथ शिंदे आणि त्यांचा हा पक्ष हे भारतीय जनता पक्षाला ओझं होऊ लागलेलं। एकनाथ शिंदेंचा फारसा वापर होऊ शकत नाही, त्यांच्याबरोबर आलेल्या नेत्यांचा फारसा वापर आपल्याला निवडणुकीच्या काळात होणार नाही हे भारतीय जनता पक्षाला स्पष्ट झालेलं आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुका गेल्या 1.5 वर्षात घेण्याचं भारतीय जनता पक्षानं टाळलं, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्याची कोणतीही मदत आपल्याला होणार नाही। आपल्याला स्वबळावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवावी लागेल। उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना हे अत्यंत जोमात काम करते आहे आणि आपल्याला तिथं फारसं यश मिळणार नाही असं वाटल्यामुळं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्ष दूर राहिलेला आहे की आता उघड गुपित आहे आणि हे सर्वसामान्यांना कळालेलं गुपित आहे। आता एकनाथ शिंदे यांचा काही उपयोग राहिलेला नाही, त्यांच्या पक्षाचा काही उपयोग राहिला नाही, त्यांच्या सहकाऱ्यांचा काही उपयोग राहिलेला नाही। ते सरकार पाडणं यासाठीच त्यांचा उपयोग होता। सरकार पडल्यानंतर नवीन सरकार चालवण्याकरता अजित पवार आणि त्यांच्या अग्निवीर जोडीला आलेले आहेत, त्यांच्या मदतीनेही सरकार तरू शकतं। अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी सांभाळणं हे भारतीय जनता पक्षाला खूप अवघड वाटू लागलेलं। मध्यंतरी माध्यमात चर्चा सुरू झाल्या की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं अध्यक्षपद, शिवसेना प्रमुखपद जे आहे ते राज ठाकरे यांना द्यावं आणि राज ठाकरे यांना शिवसेना प्रमुख करावं। थोडक्यात एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष हे भारतीय जनता पक्षासाठी अडचणीचं असं एक दुखणं होऊन बसलेलं आहे। ते सांभाळणं हे भारतीय जनता पक्षाला आता नकोसं वाटू लागलेलं आहे। राज ठाकरे यांनी, माझा स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आहे, मी दुसरा कोणता पक्ष स्वीकारणार नाही, मी जे काम करेन ते माझ्या पक्षातून करेन, माझ्या पक्षाच्या माध्यमातून करेन असं सांगितल्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदेंचे 40 अग्निवीर जे आहेत ते राज ठाकरे यांच्या ताब्यात जाण्यापासून वाचले इतकंच। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिकिटांचं वाटप झालेलं आहे। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे ज्या शिवसेना पक्षातर्फे भारतीय जनता पक्षाशी युती करून लढलेले होते त्यावेळी 20 पेक्षा अधिक खासदार हे शिवसेनेला उभे करता आले होते। एकनाथ शिंदे यांच्याकडं लोकसभेचे जास्तीत जास्त सदस्य म्हणजे खासदार गेलेले होते। अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किमान 20 लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या महायुतीमध्ये मिळणं आवश्यक होतं आणि अपेक्षित होतं। तेवढ्या जागा तर सोडाच, पण जेवढे खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आले तेवढ्या जागासुद्धा महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या पक्षाला दिल्या गेल्या नाहीत। एकनाथ शिंदेंच्या मुलाचं म्हणजे श्रीकांत शिंदे यांचं तिकीटसुद्धा खूप उशिरा जाहीर केलं गेलं आणि एकनाथ शिंदेंबरोबर अत्यंत
जवळीक असलेले एकनाथ शिंदेंनी यांच्यावर विश्वास टाकला अशा अनेक सहकाऱ्यांना जे आहेत ते दोन पावलं जे आहेत ते मागं यावं लागलं. हेमंत गोडसेंचं तिकीट जे ते अजून निश्चित झालेलं नाही. कोल्हापूर मतदारसंघ गेला, सातारा मतदारसंघ गेला, अनेक मतदारसंघ जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या हातातून काढले गेले. एकनाथ शिंदे यांना काय होतं आहे याचं नक्की आकलन आहे. महाशक्तीला आता एकनाथ शिंदे यांची गरज राहिलेली नाही आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेले जे 13-14 खासदार होते त्यातले 3-4 जणांचा आकडा हा भारतीय जनता पक्षानं कमी केला, याचा अर्थ थोडंसं ओझं जे आहे ते भारतीय जनता पक्षानं कमी केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हे ओझं टाकून देण्याची योजना जी आहे ती भारतीय जनता पक्षाची नक्की तयार असणार आहे आणि त्याशिवाय भारतीय जनता पक्षाला दुसरा पर्याय असणार नाही. एकनाथ शिंदे यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलं गेलं याच्यामध्ये भारतीय जनता पक्षानं फार मोठा दिलदारपणा दाखवला. आमच्याकडे 105 आमदार होते तरीसुद्धा आम्ही 40 आमदार घेऊन आलेले आहे. एकनाथ शिंदेंना राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलं आणि आम्ही मनाचा मोठेपणा दाखवला असं भारतीय जनता पक्ष वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पण या बोलण्यात काही तथ्य नाही. उद्धव ठाकरे हे तुमच्याबरोबर 25 वर्ष युतीत असताना त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याचं, त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्याचं जो भारतीय जनता पक्ष मान्य करीत नव्हता त्याच भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना सुखासुखी मुख्यमंत्रीपद दिलेलं नाही ही गोष्ट स्पष्ट आहे. ज्या पद्धतीनं शिवसेना पक्ष फोडला, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेंना दिला त्याच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रोष आहे, राग आहे आणि याची जाणीव जी आहे ती भारतीय जनता पक्षाला नक्की आहे. भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला माहिती आहे की महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक, शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे तो या पक्ष फोडण्याच्या कृतीवर जो आहे तो कमालीचा नाराज आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या या नाराजीचा फटका भारतीय जनता पक्षाला बसून आहे आणि तो नाराजी, तो रोष जे आहे त्या सगळ्याला सामोरं जाण्याची वेळ जी आहे ती एकनाथ शिंदेंवर यावी. त्याच्यासाठी पुढं कोणीतरी असावं. केवळ एवढ्या कारणासाठी एकनाथ शिंदेंना राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातले अनेक उद्योग जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर गेले, विशेषतः गुजरातला गेले. हे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर नेणं, गुजरातला नेणं आणि महाराष्ट्र औद्योगिक दृष्टी जी आहेत दृष्टीनं प्रगतीपथावर जात असलेल्या राज्याची प्रगती थांबवणं हा प्रकार महाशक्तीकडून केला गेलेला आहे. त्याचा रोष किंवा त्याची नाराजी जी आहे ती महाराष्ट्र भाजपला बसून आहे तर त्याचाही रोष जो आहे तो स्वतःच्या डोक्यावर घेण्यासाठी कोणीतरी असावा यासाठी एकनाथ शिंदेंची योजना होती असं म्हणायला पुरेसा व्हावा. मुंबईमध्ये डायमंडचा व्यापार होता, तो व्यापार उचलून जो आहे तो सुरतेला नेला गेला. सुरतेला अनेक व्यापाऱ्यांनी स्थलांतर केलं परंतु एक 15 दिवस महिनाभर तिथं व्यवसाय केल्यानंतर मुंबई हे नैसर्गिक व्यापाराचं केंद्र आहे. मुंबईला ज्या नैसर्गिक सुविधा आहेत, जी आंतरराष्ट्रीय उपलब्धता आहे आणि जे अनेक वर्षाचं नाव आहे त्यामुळं सुरतेला डायमंडचा व्यापार करणं शक्य नाही ते व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं आणि डायमंड व्यापार जो आहे तो आपल्या मनानं कोणत्याही आदेशाशिवाय, कोणत्याही संकल्पाशिवाय आणि कोणत्याही प्रकारच्या पूर्वतयारीशिवाय पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. परंतु हा व्यापार महाराष्ट्रातनं काढायचा आणि गुजरातकडे वळवायचा असा प्रकार ज्यांना करायचा आहे त्यांना एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर पाहिजे होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर असतील आणि उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर नेले गेले तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला प्रमुख चेहरा म्हणून त्याचा दोष एकनाथ शिंदेंवर देता येईल आणि भारतीय जनता पक्षाचा जनाधार मतदार की जो महाराष्ट्रावर प्रेम करणार आहे तो नाराज होणार नाही याची पुरेपूर दखल आणि याची पुरेपूर काळजी जी आहे ती महाशक्तीनं घेतली इतकाच ह्याचा अर्थ आहे. मात्र आता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांची कसलीही आवश्यकता राहिलेली नाही. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष या 3 पक्षाचं सरकार आहे. मात्र हे सरकार काम करीत असताना या सरकारवर रिमोट कंट्रोल जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा आहे. उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या मनात आलं तर पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या हातातला माईक काढून स्वतःच्या हातात घेतात ते सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. मी विधानभवनामध्ये उभं राहून बोलत असताना मी बोलू का, मला बोलायला परवानगी आहे का, अशा पद्धतीनं एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांना विचारावं लागतं हेही महाराष्ट्रातल्या जनतेनं जे आहे ते कॅमेऱ्यासमोर बघितलेलं आहे. धोरणात्मक निर्णय घेत असताना एकनाथ शिंदेंना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही हेही महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेलं आहे. त्यामुळं स्वतःचा रिमोट कंट्रोल असलेलं सरकार चालवण्याकरता भारतीय जनता पक्षाला आता एकनाथ शिंदे आणि मित्रमंडळाची आवश्यकता राहिलेली नाही.
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि बहुतांश जागा भारतीय जनता पक्षानं स्वबळावर लढायचं ठरवलेलं आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांना कमीत कमी जागा द्यायचं हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांनी पक्षाची बेईमानी केली, गद्दारी केली अशी तिथल्या शिवसैनिकांची, सामान्य नागरिकांची समजूत आहे. त्यामुळं गद्दारांना पाडा आणि गाडा अशा पद्धतीच्या भूमिका ज्या आहेत ते तिथल्या जनतेकडून घेतल्या जातील याची खात्री भारतीय जनता पक्षाला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवार उभे करायचे आणि ते उमेदवार धोक्यात आणायचे असा प्रकार मोठ्या प्रमाणात करायला भारतीय जनता पक्ष तयार नाही. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांची संख्या कमी केलेली आहे. त्यातले किती उमेदवार निवडून येतात आणि लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळवतात त्याच्यावर एकनाथ शिंदे यांचं भविष्य अवलंबून आहे. त्याच्यावर एकनाथ शिंदे यांचं काय करायचं हे ठरवलं जाईल. तथापि भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या शिवसेनेची आवश्यकता राहिली नाही. पहिल्या वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी सुद्धा महाशक्तीने एकनाथ शिंदेंना मदत केली, मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दलच्या आयडिया त्यांना दिल्या. एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आठवा, एकनाथ शिंदेंचं भाषण आठवा, अत्यंत नीरस, अत्यंत बेचव आणि कंटाळवाणा असा हा दसरा मेळावा होता. आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून असं म्हणत एकनाथ शिंदेंनी वाचलेलं भाषण जे आहे ते लोकांना फारसं आवडलं नाही आणि हा दसरा मेळावा जो आहे तो पूर्णतः फ्लॉप झाला. त्यानंतर पुन्हा पुढल्या वर्षी एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा जो आहे तो काही झाला नाही किंवा घेण्याची वेळ आली नाही. एकनाथ शिंदे हा राजकारणातला जो मोठा गॅप आहे ते भरून काढतील आणि शिवसेनेचं सक्षम नेतृत्व म्हणून, बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून, आनंद दिघे यांचे वारसदार म्हणून जे आहे ते हिंदुत्ववादी मतं स्वतःकडे खेचून आणतील आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल असं महाशक्तीला, भारतीय जनता पक्षाला वाटत होतं. परंतु या कसोट्यांना एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी जे आहेत ते पुरू शकत नाहीत. आत्ता निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा गर्दी जमवणारा कोणी वक्ता नाही, गर्दी जमवणारा कोणी नेता नाही. गोविंदा नावाच्या अभिनेत्याला घेऊन जे आहे ते स्वतःच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची वेळ जी आहे ती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आलेली आहे. ती गोष्ट जी आहे ती पुरेशी बोलती आहे. महाशक्ती म्हणून काम करत असताना भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये स्वतःचा एकछत्री अंमल निर्माण करायचा आहे. ज्यांची मदत घेतली, ज्यांना मित्र म्हणून जवळ केला त्यांना पहिलं तुडवायचं, त्यांना पायदळी टाकायचं आणि पुढं जायचं हा भारतीय जनता पक्षाचा रिवाज आहे. त्या रिवाजात भारतीय जनता पक्ष बदल करेल अशी मुळीच शक्यता नाही. त्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं महत्त्व आणखी कमी करण्याकरता भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न होणार हे निश्चित आहे. एकनाथ शिंदे हे स्वतःच्या मर्जीनं किंवा स्वतःच्या आनंदानं जे आहे ते भारतीय जनता पक्षासोबत गेलेले नाही आहेत. एकनाथ शिंदे यांचे बरेच सहकारी जे आहेत ते ईडीच्या भीतीनं गेलेले आहेत. त्यांना ईडीच्या नोटिसा आलेल्या होत्या. प्रताप सरनाईकांपासून ते यशवंत जाधवांपर्यंत याची यादी खूप मोठी आहे. स्वतः एकनाथ शिंदे हे देखील याच राजकारणाला पडलेले बळी आहेत. त्यामुळे स्वतःच्या खुशीनं न गेलेल्या या लोकांना सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं, सातत्यानं मूळ शिवसेना माझी आहे असं म्हणत राहणं आणि हिंदुत्व जे आहे ते आम्हीच पुढे नेतो आहोत असं सांगत राहणं हा प्रकार करावा लागतोय. परंतु हा सगळा प्रकार करून सुद्धा सामान्य जनतेचं पाठबळ जे आहे, सामान्य जनतेची गर्दी आणि सामान्य जनतेचा पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांना तेवढ्या प्रमाणात मिळताना दिसत नाही. ज्याला लोकांचा पाठिंबा नाही, ज्याच्याकडे लोक फिरत नाहीत आणि जो निवडणुका जिंकू शकत नाही असा एखादा मित्रपक्ष ओझं म्हणून सांभाळावा असा प्रकार भारतीय जनता पक्ष कदापि करणार नाही. स्वतःच्या पक्षातले नेते, स्वतःच्या पक्षातले कार्यकर्ते भारतीय जनता पक्षानं जर त्यांचा उपयोग नसेल तर ओझं म्हणून सांभाळलेलं नाही. अशा परिस्थितीत एखाद्याला जवळ केलेला आहे तोही त्याची राजकीय अपरिहार्यता म्हणून जवळ आलेला आहे. त्याची जर उपयोगिता कमी झाली असेल किंवा त्याची उपयोगिता संपली असेल तर त्याला फार काळ एंटरटेन करणं, त्याला फार काळ जवळ करणं, त्याच्यासोबत फार काळ प्रवास करणं हे भारतीय जनता पक्षाला शक्य नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या खासदारांची तिकीटं कापली गेली त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झालेली आहे. या शिवसेनेनं भावना गवळी यांना 5 वेळा तिकीट दिलं. 5 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर भावना गवळी निवडून आला. मात्र 6व्या वेळी महाशक्तीच्या विरोधामुळं भावना गवळी यांना तिकीट देणं जे आहे ते एकनाथ शिंदे यांना जमलं नाही. अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे हात बांधले गेले. उमेदवार कोण आहेत हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मित्रमंडळाला राहिलेला नाही असं चित्र बघितलं जातं.
एकनाथ शिंदे हे हताश आहेत, हतबल आहेत, त्यांचा जोश आणि त्यांचा आवेश जो आहे तो फक्त उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षातल्या वेगवेगळ्या नेत्यांना टोमणे मारत असताना जो आहे तो बघायला मिळतो. इतर वेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे कुठला आवेश आहे असं दिसत नाही. हिंदुत्वाशिवाय एकनाथ शिंदे काही बोलू शकत नाहीत. विकासाची भाषा आणि विकासाची परिभाषा जी आहे ती एकनाथ शिंदेंच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये कुठं दिसत नाही. म्हणजे एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, परंतु ते वावरत असताना अशा पद्धतीनं वागत असतात की भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वानं एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलेलं तर आहे, पण हे एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं नाही असा काही प्रकार आहे का, आणि ते माहीत नसल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब असं वागतात का अशी शंका वाटावी असं एकनाथ शिंदे यांचं वागणं आहे. एकनाथ शिंदे हा शिवसेनेतला एक दिग्गज नेता होता, बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू सहकारी होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. ज्यांना उद्धव ठाकरे यांना भेटता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, ते आपलं मन एकनाथ शिंदे यांच्याकडं मोकळं करीत होते आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या अशा कार्यकर्त्यांना पाठबळ देत होते, अशा कार्यकर्त्यांना सामोरे जात होते. आणि शिवसेनेतलं एक प्रदीर्घ काळ काम करणारं असं एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे ओळखलं जात होतं. एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास अचानक बदलला, कोणत्या कारणामुळे बदलला त्या कारणांना अर्थ नाही, पण एकनाथ शिंदे यांचा प्रवास जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं सुरू झालेला आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा प्रवास सुरतेकडून गुवाहाटीकडे जाऊ लागला आणि गुवाहाटीकडे गेला, त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आयुष्याचा आणि राजकीय प्रवासाचा शेवट कसा होणार हे निश्चित झालेलं आहे. महाशक्तीला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांची फारशी आवश्यकता नाही असं दिसत आहे. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकानंतर एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या राजकीय पक्षाला बाजूला टाकण्याचा, थोडंसं कमी महत्त्व देण्याचा, त्यांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न जो आहे तो महाशक्तीकडून होईल. एकदा होईल, दोनदा होईल, वारंवार होईल, पुन्हा पुन्हा होईल. इतकंच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे 40 अग्निवीर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेले आहेत त्या 40 अग्निवीरांना पुन्हा विधानसभेचं तिकीट मिळवून देण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरतील असं आज म्हणणं ते सुद्धा खूप अवघड आहे. या सत्याची आणि या वास्तवाची जाणीव एकनाथ शिंदे आणि त्यांच्या अग्निवीर साथीदारांना नक्की झाली असेल, परंतु एकनाथ शिंदे यांची प्रचलित राजकीय परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची गरज ही भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला राहिलेली नाही आहे. आणि ज्याची गरज नाही, ज्याची आवश्यकता नाही, ज्याचा उपयोग नाही, त्याला अडगळीत टाकणं हा महाशक्तीचा रिवाज आहे. त्यामुळं ज्या दिवशी लोकसभेचे निवडणुकीचे निकाल होतील, म्हणजे 4 जून रोजी किंवा तदनंतरच्या कालखंडामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले किंवा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फारशी मंत्रीपदं मिळाली नाहीत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं, तर हे फारसं आश्चर्य वाटण्यासारखं त्यात काही नाही आहे. संजय शिरसाट आणि भरतशेठ गोगावले त्यांना मंत्रिपद मिळेल अशा प्रकारची कोणतीही शक्यता राहिली नाही. माध्यमांनी या दोघांना तुम्ही मंत्री होणार हे इतक्या वेळा विचारलं की माध्यम प्रतिनिधींना सामोरं जायचंसुद्धा या दोघांनी टाळलेलं आहे. इतकी अवस्था जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या अनेक सहकाऱ्यांची झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महाशक्तीला मोठा निर्णय घ्यायचा आहे, पण तो मोठा निर्णय घेण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्याची वाट बघणं यासाठी महाशक्ती थांबलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या अग्निवीरांचं भविष्य जे आहे ते जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर निश्चित केलं जाईल एवढं नक्की. जय भवानी, जय शिवाजी.